सीताफळाचा आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम 1 लिटर दूध मंद आचेवर गरम करत ठेवावे. हे दूध गरम करण्यापूर्वी यामधील थोडस दूध बाजूला काढून घ्यावं. दूध गरम होईपर्यंत बाजूला एका वाटीमध्ये 15 टेबलस्पून साखर काढून घ्यावी. व दुधाला उकळी फुटल्यानंतर ही साखर दुधामध्ये घालून हे दूध जरासे हलवून घ्यावे. आता हे दूध असेच गरम करत ठेवावे. बाजूला काढलेल्या दुधामध्ये 1/4 टीस्पून CMC पावडर आणि 2 टेबलस्पून GMS पावडर घालावी. या दोनही पावडर मार्केटमध्ये आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य विक्रेत्यांकडेच उपलब्ध असतात. आता या मिश्रणामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घालावे व हे मिश्रण व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने एकजीव करून घ्यावे. या मिश्रणामध्ये कोणत्याही पावडरच्या गुठळ्या राहणार नाहीत याची दक्षता मात्र नक्की घ्यावी. आता हे तयार झालेलं मिश्रण गरम दुधामध्ये घालावं आणि हे व्यवस्थित हलवून घ्यावं. हे दूध साधारण 10 मिनिटांपर्यंत असंच गरम करत ठेवावं. दुधाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करावा. थोड्या वेळानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर हे आईस्क्रीमच्या जारमध्ये ओतून घ्यावे. आता हे मिश्रण सेट होण्यासाठी जारला झाकण लावून हे 24 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यावं. चोवीस तासांनंतर म्हणजेच पूर्ण 1 दिवसाने फ्रीझरमध्ये ठेवलेला आईस्क्रीमचा जार बाहेर काढून यातील मिश्रण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यावं. व आता यामध्ये 1 मोठा कप ट्रॉपलाइट क्रीम घालावं. ट्रॉपलाइट क्रीम घातल्यानंतर हे मिश्रण साधारण 5 मिनिटे इलेक्ट्रॉनिक बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्यावं. पाच मिनिटांनंतर यामध्ये साधारण 1 किलो सीताफळाचा पल्प घालावा व हे मिश्रण पुन्हा एकदा बीट करून घ्यावे. या मिश्रणाची क्वांटिटी दुप्पट होईपर्यंत हे मिश्रण असेच बीट करत राहावे. आता याची क्वांटिटी दुप्पट झालेली आहे व याची कन्सिस्टन्सी सुद्धा घट्ट झालेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकदा आईस्क्रीमच्या जारमध्ये घालावे व झाकण बंद करून 24 तासांसाठी फ्रीझरमध्ये ठेवावे. चोवीस तासांनंतर म्हणजेच 3र्या दिवशी हे जार बाहेर काढून बघावेत.
आपलं हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेलं आहे. हे सेट झालेलं आईस्क्रीम स्कूपच्या सहाय्याने काचेच्या बाउलमध्ये काढावे. तयार झालेल्या या सीताफळाच्या आईस्क्रीमवर थोडे हार्ट शेप शुगर क्राफ्ट घालून याला सुशोभित करून घ्यावे.